पाणी धरणारी जमीन आहे, ज्या व्हरायटीला मी बादशाह म्हणून ओळखतो अशा जमिनीसाठी नमस्कार मंडळी, सोयाबीनच्या 4-5 निवडक व्हरायटी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो. जमीन निहाय त्याचा वापर कसा करायचा ते तुम्हाला सांगून देतो. अत्यंत भारी जमीन आहे, पाण्याची व्यवस्था नाही आणि वळांसर जमीन आहे, म्हणजे जिथं पाणी थांबत नाही, पाणी धरून ठेवत नाही अशी जर जमीन असेल तर कोणत्या व्हरायट्या वापरायच्या, सगळ्यात पहिले तुम्ही वापरू शकता फुले किमया 753. अत्यंत जबरदस्त हे वाहन आहे, दाना जरी बारीक असला परंतु शेंगाचा लाग याला भरपूर लागतं. त्यानंतर तुम्ही घेऊ शकता रुची 1001 नावाची व्हरायटी तुम्ही इथे घेऊ शकता, किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही घेऊ शकता KDM चंदा, या तीनपैकी कोणती एक व्हरायटी तुम्ही इथे लावू शकता अशा जमिनीमध्ये. त्यानंतर दुसरी जी जमीन आहे, या जमिनीमध्ये अत्यंत भारी जमीन आहे आणि पाण्याची व्यवस्था आहे, अशी जर तुमची जमीन असेल तर फुले दुर्वा 992 ही व्हरायटी लावू शकता आणि याच जमिनीमध्ये KDM चंदा सुद्धा तुम्ही लागवड करू शकता. तिसऱ्या प्रकारची जमीन आहे, अत्यंत भारी जमीन आहे, पाण्याची व्यवस्था नाही परंतु पाणी धरणारी जमीन आहे, अशा प्रकारची जमीन असेल तर एकमेव ज्या व्हरायटीला मी बादशाह म्हणून ओळखतो अशा जमिनीसाठी ते खतरनाक रिझल्ट त्या व्हरायटीचे येतील, ते म्हणजे फुले संगम 726 नावाची व्हरायटी आहे. ह्या व्हरायटीचं तुम्ही बरेचदा नाव ऐकलं असेल परंतु तुम्हाला रिझल्ट आले नाही असं बऱ्याच शेतकऱ्यांना मी ऐकलं आहे की या व्हरायटीचे रिझल्ट आले नाही. तर रिझल्ट न येण्याचं कारण काय, की तुम्ही चुकीची व्हरायटी निवडली. आता तुम्ही म्हणाल 726 चुकीची व्हरायटी कशी, तर तुम्ही सिंगल लेबलमध्ये ती बियाणं निवडलेला आहे, त्याच्यामुळं त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला पाहायला मिळालेले आहे, किंवा बरेचदा फसगत सुद्धा झालेली आहे. एवढे फ्रॉड झाले मागच्या 2 वर्षात की 993.05 ही व्हरायटी पॅक करून फुले संगमच्या नावाखाली विकण्यात आलेली आहे, त्यामुळं त्याच्यावर तांबेरा येणं, येलो वेन मोजॅकचा अटॅक येणं अशा पद्धतीचे तुम्हाला लक्षणं त्यावर दिसले. परंतु तुम्ही जर ब्रँडेड कंपनी फुले संगम लावत असाल तर डबल लेबलमध्ये लावा, डबल लेबलमध्ये मिळालं नाही तर ब्रँडेड कंपनीचं एकदम टॉपच्या नावाजलेल्या कंपन्याचंच फुले संगम वापरलं पाहिजे सिंगल लेवल वापरत असाल तर. परंतु माझं एक मत आहे, प्रामाणिक मत आहे, सिंगल लेवल वापरू नका. सोयाबीनचं कुठलंच बियाणं सिंगल लेवल वापरू नका, त्यापेक्षा घरचं बियाणं टाकलेलं बरं. मंडळी व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा कमेंटमध्ये. मनोमंत मंडळी लक्षात ठेवा, असेल वावर तर सबस्क्राईब करा ॲग्रीपावर. धन्यवाद.